नवरात्रीचे उपवास करताना ही काळजी घ्यावी. नवरात्रीत एक व्रत म्हणून भारतभर भक्तिभावानं उपवास केला जातो, पण शरीराला कष्ट देऊन हे उपवास केले जात असल्यानं अशक्तपणा येणं, चक्कर येणं, गरगरणं, तोंडाला कोरड पडणं, पोटात दुखणं अशा आरोग्य धोक्यात येण्याच्या घटनाही पाहायला मिळतात. तेव्हा नवरात्रीचे उपवास करत असलेल्यांनी खालील गोष्टी लक्षात घेतल्यास उपवास करूनही त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास नक्कीच उपयोग होईल. पहिली गोष्ट अशी की उपवासासाठी दिवसभर अजिबात खायचे नाही किंवा उपवासाचे पदार्थ रोज फक्त एकदाच खायचे असे न करता दिवसातून 5-6 वेळा उपवासाचे पदार्थ अगदी थोड्या प्रमाणात खावेत. दुसरी गोष्ट, जर निर्जळी उपवास करत असाल तर पाणी, लिंबू सरबत, शहाळे, ग्रीन टी, ताक हे तासातासाला पेलाभर घेत राहावं. या उपवासात दिवसातून 2 लिटर द्रव पदार्थ घेतल्यास गरगरणं, चक्कर येणं आणि तोंडाला कोरड पडणे असे त्रास होत नाहीत. तिसरी गोष्ट अशी की उपवासात तळलेले पदार्थ खाण्याऐवजी उकडलेल्या गोष्टी खाव्यात, म्हणजे बटाट्याचे चिप्स किंवा साबुदाणा वडा खाण्याऐवजी उकडलेल्या बटाट्याचा किस आणि उकडलेले रताळं खावं. चौथी गोष्ट, साबुदाणा खिचडीत भरपूर तेल किंवा तूप असतं, त्याऐवजी साबुदाणा, बटाटा आणि उपवासाच्या भाज्या जसं की शिमला मिरची, पालक, कोबी आणि घोसाळी या एकत्रित बनवून खाव्यात. पाचवी आणि शेवटची गोष्ट, राजगिरा हा उपवासाला चालणारा एक उत्तम पदार्थ आहे. त्यात चांगल्या प्रमाणात प्रथिनं असतात. त्याची दुधामध्ये खीर किंवा लापशी बनवून खावी, त्यानं ताकद मिळते.